नेक्स्ट आहे सिट्रस ॲफिड किंवा ब्लॅक ॲफिड. तर सिट्रस ॲफिड किंवा ब्लॅक ॲफिड याचा सायंटिफिक नेम लक्षात ठेवा, टॉक्झोप्टेरा ऑरेंटिके. यामध्ये ॲफिड आहेत त्यामुळं फॅमिली ॲफिडे. अँड यामध्ये ऑर्डर अजून नवीन ऑर्डर आलेली आहे यामध्ये होमोप्टेरा. तर लाईफ सायकल बघा, ट्रिस्टेजा किंवा क्विक डिक्लाइनिंग ट्रान्समिटेड इन सेमी परसिस्टंट मॅनर बाय ॲफिड. त्यानंतर एग्ज आर प्रोड्युस्ड बाय दिस, एग्ज आर नॉट प्रोड्युस्ड बाय दिस स्पेसिस बट फिमेल गिव बर्थ टू लिव्हिंग यंग. म्हणजे लिव्हिंग यंगला डायरेक्ट बर्थ देतात फिमेल सिट्रस ॲफिडमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर निम्फमध्ये चार निम्फल स्टेज आहेत ॲफिडमध्ये. फर्स्ट अप्रॉक्सिमेटली 1/36 inch इन लेंथ अँड लास्ट अबाउट 1/17 inch. अँड दे आर विदाऊट विंग, विंग नसतात ॲफिडना अँड ते ब्राऊनिश इन कलर असतात. न्यूली बॉर्न निम्फ जे असतात, निम्फ जे असतात ते ग्रुप्ड टुगेदर आपल्याला फाउंड होतात. अँड सिन्स मदर्स डू नॉट मूव अबाउट व्हाईल बर्थिंग, ठीक आहे. सो ॲडल्टमध्ये ओनली फिमेल्स आर फाउंड. त्यानंतर दे आर ओवल, शाइनी ब्लॅक, ब्राउनिश ब्लॅक और रेडिश इन कुलर, रेडिश ब्राउन इन कलर अँड आयदर विथ और विदाऊट विंग्स. तर मेजरिंग 1/25 to 1/12 inch इन बॉडी लेंथ अँड हॅविंग शॉर्ट ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक व्हाईट बँडेड अँटेना. त्यानंतर विंगड इंडिव्हिज्युअल टेन टू हॅव डार्कर ॲबडोमेन अँड द स्लाइटली थिनर. देन इन्सिडन्स ऑफ विंगड इंडिव्हिज्युअल इज डिपेंडंट ऑन पॉप्युलेशन डेन्सिटी अँड लीफ एज. सो दिस इज द ओनली ॲफिड विथ ऑडिबल स्टिड्युलेशन. तर इथं क्वेश्चन येऊ शकतो की हा एकच असा ॲफिड आहे ज्यामध्ये ऑडिबल स्टिड्युलेशन किंवा हाय पिअर्सिंग साऊंड हे साऊंड प्रेझेंट आहे यामध्ये. तर एक एक्सेप्शन लक्षात ठेवा, तर कशामध्ये आहे तर सिट्रस ॲफिडमध्ये. देन कॉज्ड बाय ॲफिड रबिंग टू पार्ट्स ऑफ इट बॉडी टुगेदर मच लाईक क्रिकेट्स. तर क्रिकेटसारखं ते काय करतात, तर ते टू पार्ट जे आहेत ना ॲफिडचे ते एकमेकावर रब केल्यामुळे जो साऊंड क्रिएट होतो ना, तर हाय पिअर्सिंग साऊंड ते क्रिएट करतात, पिअर्सिंग करताना. तर हे फक्त सिट्रस ॲफिडमध्येच आहे, हे एक लक्षात ठेवा एक्सेप्शन असलं ते. लार्ज कॉलनीज विल प्रोड्यूस दिस स्क्रॅपिंग साऊंड वेन दे आर डिस्टर्ब. जेव्हा त्यांना डिस्टर्ब केलं ना, तर ते असं स्क्रॅपिंग साऊंड करतात ते. अबाउट 30 generations सक्सीड इच अदर अँड ओव्हरलॅप थ्रू आउट दिअर. 30 generation म्हटलेलं आहे, ठीक आहे. तर नेचर ऑफ डॅमेजमध्ये डॅमेजिंग स्टेज कुठला आहे, तर बोथ निम्फ अँड अडल्ट सक द सेल्फ सॅप फ्रॉम टेंडर लिव्ह शूज, टेंडर कॉलेजन फॉल हॉवर्स. देन सिट्रस ट्रिस्टेज हा व्हायरस डिसीज हा जे सिट्रस ॲफिड आहेत ते ट्रान्समिट करतात, लक्षात ठेवा. तर कुठला सिट्रस ट्रिस्टेजा व्हायरस डिसीज ट्रान्सफर करतात. देन निम्फ अँड अडल्ट सक सॅप ऑफ लिव्ज विच लीड्स टू विल्टिंग अँड फ्लॉवर ड्रॉपिंग. विल्टिंग होते आणि फ्लॉवर ड्रॉपिंग होते आणि इन्फेस्टेड लिव्ज बिकम कप शेप्ड अँड क्रिंकल्ड. देन ग्रोथ ऑफ द प्लांट्स इज हिंडर्ड. म्हणजे यामध्ये तेच आहे, सेल सॅप सक करतात निम्फ अँड अडल्ट प्रत्येक कुठलाही पार्ट असू द्या, टेंडर शूट, लिव, फॉलेज, फ्लॉवर, ठीक आहे. आणि एक इम्पॉर्टंट काय, तर सिट्रस ट्रिस्टेजा व्हायरस डिसीज हे ट्रान्समिट करतात. मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये बघा, मेकॅनिकल कंट्रोलमध्ये यूज येलो स्टिकी ट्रॅप. बायोलॉजिकलमध्ये प्रिडेटरचे पॉप्युलेशन आपण एन्हान्स केले पाहिजे किंवा कॉन्झर्व केले पाहिजे. त्यामध्ये लेस विंग बर्ड्स असतील, इअर विंग असतील, सम ग्राउंड बिटल असतील, रो बिटल असतील किंवा स्पायडर असतील. तर केमिकल कंट्रोलमध्ये डायमिथॉइड स्प्रे करू शकतो, फॉलेज स्प्रे, क्लॉरपायरीफॉस किंवा मोनोक्रॉटफस किंवा फॉलेज स्प्रे विथ ऑक्झिडेमॅटॉन मिथाइल. तर हे दिलेल्या रिकमेंडेशन आपण काय करू शकतो, स्प्रे करू शकतो.